हेलो अशोक भाई शेलके, इनका यहाँ पर शुभागमन होता हुआ बहुत ही खूबसूरत सा चेहरा। पार्थ इलेवन ने टॉस जीता है, क्या वो मैच को भी जीत पाएंगे? वीरेश्वर वॉरियर्स को अब बल्लेबाजी का मौका मिला है, न्योता दिया है जीतू दड़वी और उनके सहयोगी खिलाड़ी स्वप्निल को। एक अच्छा कॉन्टेस्ट रोहन हमें नजर आता हुआ, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, आड़े बल्ले से इस बार बहुत ही शानदार स्ट्रोक, मिड विकेट के ऊपर से स्पेल सिक्सर और स्वागत किया है आशुभाई शेल के इनका 6 रनों के साथ। धन्यवाद डीजे। पहली गेंद पर सिंगल निकाला, जीतू ने अपना खाता खोला एक पर और क्या कमाल का एक स्टैंड एंड डिलीवर शॉट खेला है स्वप्निल ने। स्वागत किया महेंद्र का 6 के साथ। ओहो हो, ये देखिए, एक तेरी दूसरी मेरी, एक नहला तो दूसरा दहला। इस बार आउटसाइड लेग स्टंप को गेंद को रखा था, अंदर की तरफ लाए और लेग स्टंप छोड़कर इसे फ्लिक करने का प्रयास किया था, हालांकि गिल्लियां बिखेर कर एक और सफलता यहां पर नाम कर दी। पहले ओवर में शानदार गेंदबाजी डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू। महेश की गेंदबाजी हमने देखी, कमाल की स्पेल रहा है उनका आज का वो, एक अच्छा आक्रामकता के साथ गेंदबाजी। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर छक्का और तुरंत तीसरी गेंद पर वापसी की है। इनैट नंबर 3 आए हैं मयूर देशमुख, एक दाहिने हाथ के बहुत ही अच्छे बल्लेबाज, लेकिन बाहर की तरफ निकली लगातार दो गेंदों पर। टू ब्लड डोंट्स, पहली गेंद पर आउट किया, इस बार स्वप्निल को दूसरी गेंद पर चलता किया। मयूर देशमुख गोल्डन डक का शिकार बने और विकेट।
थैंक यू डीजे। कल की अगर हम बात करें तो अब सूरज को गेंदबाजी के लिए पहले पावर प्ले में नहीं दिया। महेश पांगारे ने, एक आइकॉन प्लेयर है, और लगातार दो गेंदों पर दो शानदार बल्लेबाजों को आउट किया। मयूर देशमुख कल का दिन उनका सफल रहा था, आज शून्य के निजी योगदान पर आउट हुए। हैट्रिक बॉल पर अब महेश। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में मोहम्मद जलाल ने पहली बार हैट्रिक की थी पाकिस्तान के लिए। चेतन शर्मा ने भारत के लिए पहली हैट्रिक ली थी ओडीआई में 1987 में न्यूजीलैंड के खिलाफ। हरभजन, इरफान पठान, युजे चहल, जसप्रीत बुमराह, कईयों ने हैट्रिक ली है। क्या महेश आज के दिन की पहली हैट्रिक ले पाएंगे? रितेश देशमुख, सिद्धू आवास्कर, कल राहुल जाधव ने हैट्रिक कंप्लीट की थी। हैट्रिक बॉल सामने, ऋतिक नकाते, अच्छी गेंद, अच्छा डिफेंसिव शॉट, ऑफ साइड पर ड्राइव किया था एक कलात्मक शॉट के साथ। नहीं, ऋतिक नकाते तो यहां पर हैं, मिड ऑफ पर थे। खिलाड़ी का नाम आदित्य शिंदे, ऋतिक सॉरी। पहली गेंद पर छक्का, दूसरा, लेकिन देखिए 8 रन आए हैं पंकज जी, लेकिन कमाल की स्पेल रहा है उनका। पहले ही ओवर में 2 विकेट चटकाए हैं, महेश आइकॉन प्लेयर हैं। बैकफुट पर गए, कट किया था गैप में, गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर पर, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग सूरज देशमुख के द्वारा। इस सिंगल के साथ इस ओवर की हुई समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे सतीश जी देसाई, और पहले ओवर की समाप्ति 2 विकेटों के नुकसान पर, कुल मिलाकर रन बने हैं 9। और इसके बाद होने वाला मुकाबला रूही स्पोर्ट्स और आर्यन 11 के बीच होगा। आप दोनों को तैयार रहना है। आइए सुनते हैं डीजे मास्टर को। हॅलो, अच्छी गेंदबाजी की है पावर प्ले के पहले ओवर में। पावरफुल गेंदबाजी करते हुए महेश, एक आइकॉन प्लेयर, लेकिन सूरज देशमुख ने भी प्रभावित किया है। कमाल की गेंदबाजी की है उन्होंने। पिछले मुकाबले में कमाल का उनकी प्रदर्शन रहा गेंदबाजी का। 3 विकेट लिए और मात्र 1 ही रन खर्च किया था सूरज देशमुख। पावर प्ले की अब दायरा हटता हुआ, रितेश जी, हाँ प्लीज ती गाड़ी जरा बाजूला घ्या, कृपया करून मी विनंती करतोय। पहली गेंद को आसमान दिखाने की कोशिश, लॉन्ग ऑफ पर बढ़िया कैच, और जीतू दलवी के पारी पर पूर्ण विराम। थैंक यू डीजे। देखिए पंकज जी, ये पिच है जो पूरी तरह से बल्लेबाजों के भी पक्ष में आई है। राजा का भी बल्ला चलते हुए देखा, लेकिन कई गेंदबाजों ने प्रभावित किया है। सूरज देशमुख की अगर स्ट्रेंथ की बात करें रितेश जी, तो उनकी स्ट्रेंथ है तेज गेंदे करना, और तेज गेंद पर ड्राइव करने का प्रयास था, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लेकिन बढ़िया कैच। फील्डर कौन थे वहां पर? आदित्य शिंदे के साथ अब नए आते हुए बल्लेबाज सिद्धू, सुमित, परेश देसाई कल के मुकाबले में बढ़िया खेले थे। शॉर्ट पिच गेंद, बैकफुट पर गए, स्लाइस लिया, अपर कट, ऊपरी किनारा, और मिला भाग्य का सहारा, डीप गली, बाउंड्री लाइन के बाहर। ये एसपीएल का चौका आता हुआ, यही है एसपीएल की खूबसूरती, ताकत भी और नजाकत भी। डीजे थैंक यू डीजे। महेंद्र जी देसाई साहब, इनकी ओर से अगर इस ओवर में सूरज देशमुख हैट्रिक लगाते हैं तो 1111 रुपए का नगद इनाम उनको दिया जाएगा। लेकिन कमाल का शॉट सुमित के बल्ले से, बहुत ही अच्छा आउटसाइड डी ऑफ स्टंप, पीछा किया, ऊपरी किनारा, और 4 रन, 4 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 13 रन।
नासिर हुसैन इनके जर्सी नंबर। वाह भाई वाह, क्या तेज गेंद है, लाइक अ फ्लैश ऑफ लाइट रितेश जी, लाइक अ फ्लैश ऑफ लाइट। रुपेश आवास करके कैमरे से जो फ्लैश लाइट बाहर निकलती है, उतनी तेज गेंद निकली है आउटसाइड ऑफ स्टंप। ये स्ट्रेंथ है इंग्लैंड के वो मशहूर गेंदबाज एलन मुलानी की याद मुझे ताजा होती हुई। ये देखिए एलन मुलानी की तरह गेंदबाजी कर रहे हैं, हालांकि वो बाएं हाथ के तेज गेंदबाज थे, लेकिन ये बाएं हाथ का दाएं हाथ का तेज गेंदे कर रहा है। हालांकि एक चौका जरूर खाए रितेश जी, लेकिन देखिए स्पीड को कम नहीं किया है। चाहे 365 दिन कमेंट्री करे हमारे प्रवीण जी दुगाड़े, लेकिन उनका जो एनर्जेटिक ये है, जो उनका स्ट्रेंथ है, वो कई कम नहीं होता। वैसे ही ये गेंदबाज अपनी स्ट्रेंथ के अंदाज से गेंदबाजी कर रहा है, काफी तेजे गेंदे कर रहा है आदित्य अब्बास स्ट्राइकर एंड पर। ये देखिए इस बार अच्छा टाइमिंग जरूर किया है, नो मैन्स लैंड में गेंद, थोड़ा सा वाइडिश मिड विकेट पर गेंद को फील्ड किया स्वयं कप्तान ने, और 2 रन लेने का जरूर मौका था, पर्याप्त मौका था। हालांकि काफी देर हवा में गेंद लहराई थी, कुका बुरा की ये गेंदे हम देखते, लेदर में इस्तेमाल की जाती है, यहाँ पर निविया की गेंदे ज्यादा इस्तेमाल की जाती है। 2 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रनों पर, 16 लॉस ऑफ 3 विकेट्स, 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। बल्लेबाजी करती हुई टीम वीरेश्वर वॉरियर्स। ये देखिए अतिरिक्त बाउंस अपील के साथ इस पहली ओवर की समाप्ति, सूरज के कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। पहले ओवर में गेंदबाज करने वाले महेश ने 2 सफलताएं हासिल की, 9 रन उन्होंने खर्च किए। पारी की दूसरी ओवर डाली सूरज ने, उसमें उनको पहली गेंद पर सफलता हासिल हुई, मात्र 7 रन खर्च किए, कुल मिलाकर 16 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। सुधागढ़ प्रीमियर लीग 2021 का एक शानदार पर्व, हालांकि 2018 में मैंने इस प्रतियोगिता में कमेंट्री की थी, उसके बाद 2019 और 2020 में कई वजह से मैं नहीं आ पाया, लेकिन 2021 साल देखिए ये बिल्कुल कोरोना को पीछे छोड़कर ये साल आगे आया है। सुधागढ़ सामाजिक सांस्कृतिक क्रीड़ा मंडल द्वारा ये रुका हुआ जो कारवा था, सिलसिला था, क्रिकेट का प्यार था, वो तो फिर से एक बार जो गाड़ी है वो चल पड़ी है। मंगेश जी चव्हाण हो, बालराम शेठ गायकवाड़ हो, बालराम गायकवाड़ का बहुत बड़ा योगदान है इसके पीछे, सबको बांधने की कोशिश की है। मैच की ओर बढ़ते ऋतिक नकाते एक और होनहार गेंदबाज, आई थिंक मिथुन लांगे की टीम में वे खेलते हैं इस साल। शिवा दलवी, प्रवीण जी दुगाड़े, प्रवीण शिंदे, गोविंद, हमारे सभी मित्र मैच का आनंद लेते हुए पारी की तीसरी और कुल पहली ओवर लेकर ऋतिक नकाते, दाहिने हाथ के एक तेज गेंदबाज, सामने आदित्य शिंदे। ये तो युवाओं का देश है, देखिए सिद्धू आवास्कर भी हमारे साथ हैं, पीपीएल के विनर। धीमी गति की गेंद, हुक करने का प्रयास, ऊपरी किनारा, अच्छा जजमेंट नहीं, बैकवर्ड फाइन लेग पर इस गेंद को फील्ड जरूर किया, और 2 रन, 2 रन के साथ स्कोर जो आगे बढ़ता हुआ 18 पर, जर्सी नंबर विराट कोहली। विराट कोहली की बात करें तो बहुत ही शानदार रहा है उनका सफर, उनसे एक बार सवाल पूछा गया था रोहन जी कि सफलता लोगों को ज्यादा सिखाती है कि असफलता, तो उन्होंने कहा कि असफलता ही लोगों को ज्यादा सिखाती है। 18 रनों स्कोर बोर्ड पर आदित्य अपने निजी 3 के योगदान पर खेल रहे हैं, और सुमित खेल रहे हैं 7 रनों पर। रूही स्पोर्ट्स, आर्यन स्पोर्ट्स, आपको आना है फिर से एक बार, शॉर्ट आर्म पुल किया था नटराज साहिल, उसे खेल दिया था, लेकिन अच्छी फील्ड डीप फाइन लेग पर, और 1 ही रन। ये बाउंड्रीज काफी बड़ी हैं, 2 रन भी आराम के साथ आप पूरे कर सकते हैं। कल देखा हमने 63 रन भी पूरा हुआ, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में एकमात्र ऐसे बल्लेबाज है क्रिस गेल जिन्होंने कभी भी 63 रन दौड़कर पूरा नहीं किया, हालांकि उन्होंने 1,000 से ज्यादा सिक्सर दागे हैं अपने पूरे करियर में। ऋतिक नकाते दाहिने हाथ से ओवर द विकेट, फिर से धीमी गति की गेंद, घूमकर खेलने का प्रयास, अंपायर का इशारा आना बाकी, विशाल जी पाटिल इन्होंने इशारा कर दिया है वाइड का। हालांकि स्ट्रेंथ है सूरज देशमुख की तेज गेंदे करना, और ऋतिक नकाते की स्ट्रेंथ गेंद है उंगलियों को फेर कर गेंदे करना, 2 उंगलियों का अंतर। बहुत ही बढ़िया हुक शॉट और गेंद सीमा रेखा के बाहर, नो, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, कमाल का ये एसपीएल का सिक्सर, स्पॉन्सर बाय बाला गायकवाड़।
थैंक यू डीजे। रूही स्पोर्ट्स से सगळ्या खेळाडूंना विनंती आपल्या कर्णधारशी संपर्क करायचा आहे। रूही स्पोर्ट्स स्टेज वर यायचं आहे। रूही स्पोर्ट्स प्लीज। ये देखिए तेज गेन और ये देखिए विकेट, प्लंप ऑफ द विकेट। अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 36वां नियम, LBW आउट। थैंक यू डीजे। एक छक्का खाने के बाद तुरंत ऋतिक नकाते ने वापसी की है। कुल मिलाकर 26 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं भारत का गणतंत्र दिवस। कई खिलाड़ियों ने देखिए रोहन जी प्रभावित किया है, युवाओं ने प्रभावित किया है ज्यादा तौर से, चाहे वो ऋतिक नकाते हों, अमोल शेडगे हों, यश मोरे हों, चाहे वो DC चेतन दुदाने हों, परेश देसाई हों, आदित्य शिंदे हों, कई युवाओं ने प्रभावित किया। ये प्लेटफॉर्म है, अगर सलमान खान को बीवी हो ऐसी में मौका नहीं मिलता तो सलमान खान को हम जान नहीं पाते। इस बार स्ट्रेट ड्राइव खोद कर निकाला था और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पर। मौका मिलना बहुत ही जरूरी है इंसान को जीवन में, अगर मौका नहीं मिलता। मैंने प्यार किया का इंतजार बहुत किया सलमान खान ने लगभग 6 महीने, लेकिन उसके बाद उन्हें बीवी हो तो ऐसी ये पहली फिल्म की। इस बार देखिए तेज गेंद, लेंथ गेंदों पर निर्भर करते हैं ज्यादा, ओवर पिच गेंदे भी करते हैं, यॉर्कर्स भी करते हैं, फुलर लेंथ की गेंदे करते हैं, बैक ऑफ द लेंथ भी गेंदे करते हैं। एक रन था वहां पर, दो पूरे हुए और एक ही क्रीज पर दो बल्लेबाज, और इसी के साथ चौथा विकेट एज अ रनआउट के रूप में आदित्य का मैदान से बाहर। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। अंपायर्स कॉल इज द लास्ट कॉल, प्लीज। सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, अंपायर्स कॉल इज लास्ट कॉल। दिनेश जी आपल्या सगळ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की अंपायर्स कॉल हा लास्ट कॉल आहे, अंपायरला पूर्ण निर्णय माहित आहेत। दिनेश तीन ओवर का खेल समाप्त। दिनेश जी प्लीज। उनतीस रन बने हैं तीन ओवर के समाप्ति के बाद। अब पारी की स्लॉग ओवर लेकर किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे महेश पांगारे, हालांकि आइकॉन प्लेयर है समीर शेठ पांगारे, इनकी टीम है। और समीर शेठ ने अभी जो हाल ही में राष्ट्रवादी चषक हुआ था, मंगेश भाई तड़ेकर इनका यहाँ पर शुभागमन होता, उनका भी विशेष रूप से हम स्वागत करेंगे। मंगेश भाई आप आइए, आप आई तो आप बाहर आई। आखिरी ओवर लेकर गेंदबाजी में परिवर्तन, स्लॉग ओवर लेकर गेंदबाज का नाम विनायक जी। चालेल तुम्ही आले का देऊ ना, 30 तारखेला मीटिंग हो। हां त्याच्या आधी आला तुम्ही झालं ना, ठीक आहे ना। हो हो
लगातार दो वाइड्स किए हैं, हालांकि पहली गेंद अच्छी की थी। वाइड का इशारा अंपायर जी ने किया है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 2200 लॉ यहाँ पर जारी होता हुआ, कहीं ना कहीं जो रुका हुआ टोटल 29 पे था, अब कुल मिलाकर आता हुआ 31 रनों पर 31। और 31 तारीख को ही पंकज जी पहला मोबाइल का कॉल हुआ था भारत में, 31 जुलाई 1995 में। हाँ सर, कमाल का शॉट, शॉट अंपुल और मिड विकेट सीमा रेखा के बाहर, बहुत देर के साथ आता हुआ ये चौका, और 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रनों पर 35। आदरणीय समीर शेठ पांगारे उमरे गांव के उपसरपंच है, और कई सालों से खिलाड़ियों को एकत्रित रखकर स्पॉन्सरशिप कर रहे हैं राष्ट्रवादी चषक में। अभी जो सुधागढ़ तहसील खेली है उस सुधागढ़ तहसील के स्पॉन्सर बने समीर जी पांगारे, हालांकि पहला मुकाबला जरूर हारे लेकिन उनके इरादे अभी भी मजबूत है। बैकफुट पर जाकर इस बार अपर कट किया, वो भी ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर पर, गैप को ढूंढने में कामयाबी, बढ़िया फील्डिंग वहां पर, सब कुछ अच्छा हो रहा है, अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी और अच्छी फील्डिंग। यह है क्रिकेट का, मैं कहूंगा, दिलचस्प चित्र। सिद्धू आवास्कर भी देख रहे हैं, 2 रन स्कोरबोर्ड पर अब ऐड होते हुए 37 रन बने हैं, 37 ऑन बोर्ड। अमोल शेडगे क्या प्रभावशाली बल्लेबाजी की पिछले मुकाबले में, कल उनका जिक्र मैंने किया था कि अमोल कब आएगा खेलने के लिए। एसपीएल में फेयर गेम होता है, पारदर्शकता एसपीएल का नियम है। इस बार बैकफुट पर गए, जगह बनाई स्ट्रोक के लिए, कवर्स को भेजने की कोशिश, अच्छी फील्ड। आई थिंक वहां पर फील्डर का नाम अपने सौरभ ना, इतला पिडली का ये मशहूर खिलाड़ी सौरभ, एक बहुत ही जेन्युइन खिलाड़ी है और बहुत ही शांत स्वभाव के साथ क्रिकेट खेलता है पेडली में। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पर 38 ऑन बोर्ड। रूही स्पोर्ट्स और आर्यन इलेवन, आर्यन इलेवन टॉस सट या प्लीज। आदरणीय समीर शेठ पांगारे ग्रुप ग्राम पंचायत उमरेचे विद्यमान उपसरपंच आणि गेली अनेक वर्ष सर्व क्रिकेटांसाठी खऱ्या अर्थाने स्पॉन्सरशिप करणारे समीर शेठ यांचं खूप मोठं योगदान एसपीएलला सुद्धा असतं आणि सगळ्या ठिकाणी असतं, त्यांचं मनपूर्वक आपण कौतुक करूया। हा देवनावेला जी आता नाईट झाली, अंकित साखरे साहेबांची, प्रवीण सर तिथे होते। कमाल की धीमी गति की गेंद और इस बिंदी गेंद के साथ इस पहले इनिंग की समाप्ति होती हुई, वीरेश्वर वॉरियर्स और पार्थ इलेवन के बीच का ये मुकाबला अब जारी है। पहले टॉस जीता और पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया पार्थ इलेवन ने, और पहले बल्लेबाजी करती हुई वीरेश्वर वॉरियर्स पहुंची है। निर्धारित 4 ओवर्स में 38 पर 38 रन बनाए हैं और अब 39 यानी कि 39 रनों की जरूरत पार्थ इलेवन टीम को। 39 धावांचं आव्हान, चेंडू असतील 24। आर्यन इलेवनला मी टॉस साठी आमंत्रित करतोय, प्लीज। आपला प्रतिस्पर्धी संघ रूही स्पोर्ट्स इथे उपस्थित आहे, तत्पूर्वी थांबूया, ऐकूया डीजे मास्टर यांना। थैंक यू डीजे, 1 मिनट। स्कोर हुआ है 38-39 की जरूरत, 39 धावांची गरज आहे। आर्यन स्पोर्ट्सला मी विनंती करतोय, आपण यायचं आहे, कॉम बॉक्स में परिवर्तन होगा, परिवर्तन के तौर पर हम सुनते हैं आगे की कहानी, आकाश फाटे इनकी जुबानी। आर्यन इलेवन को टॉस के लिए आना है डीजे। हॅलो, अर्नव फायटरचे संघ मालक नरेश जी, आर्यन फायटरचे संघ मालक नरेश जी खाणेकर सरांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण स्थानापित होण्यासाठी पोहोचायचं आहे, स्थानपन्न होण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे। आपण पाहतोय मित्रांनो, ही स्पर्धेचं आपण आयोजन
सुधागर सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित अपन सुधागर प्रीमियर लीग 2021 मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे। पर्व आठव या स्पर्धेमध्ये आपण मित्रांनो पाहतोय एक देखण आयोजन आणि सुधागडचा आपण वर्ल्ड कप पाहतोय। या स्पर्धेमध्ये आपण आता पाहतोय जर का वीरेश्वर वॉरियर्स आणि पार्थ इलेवन या दोन संघ खेळत असताना आपण पाहतोय इथे मात्र पार्थ इलेवन संघाला 39 धावांचं टार्गेट विजयासाठी ठेवलंय। 9.75 ची सरासरी इथे प्रतिषटक आपण पाहतोय बनवण्यासाठी पार्थ इलेवनचे दोन सलामीवीर आर्यन इलेवन अपन टॉस च्या प्रक्रियेसाठी आमच्या कमेंट्री बॉक्सच्या समोर पोहोचायचं आहे। विनंती असेल आपल्याला ऑफिशियल लास्ट कॉल्स नरेश जी खाणेकर सर यांचं इथे आगमन होतंय त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। वेलकम सर आपलं स्वागत आहे। हॅलो अंपायर सलाम अंपायर स्पर्धेमध्ये आदरणीय नरेश साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे। बाळराम शेठ गायकवाड यांना मी विनंती करतोय आणि प्रसादजी शेडगे यांच्या शुभ हस्ते त्यांना शुभ सन्मानित करणार आहोत। त्यांचा स्वागत आपण करूया। श्रीफळ घ्या श्रीफळ घ्या। आर्यन इलेवन दो काय आला आला तुम्हाला तिसरा ऑफिशियल कॉल केला होता तू होतास काय इथे आपण स्वागत घेतोय आदरणीय नरेशजी यांचं आर्यन इलेवन संघाचे संघमालक मायेची उपदारशाल श्रीफळ आणि या स्पर्धेची गोल आठवण म्हणून त्यांना बुके देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान करतोय। साहेब आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल SPL 2021 तर्फे आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच सर। आपण पाहतोय वीरेश्वर वॉरियर्स आणि पार्थ इलेवन दोन संघांदरम्यान हा सामना चालू असताना 39 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं आहे पार्थ इलेवन संघाला। आता आपण विश्लेषण केलं गोलंदाजांचं तर जितेंद्र दळवी या गोलंदाजांना आमंत्रण केलं जातंय पहिलं षटक हाताळण्यासाठी। पॉवर प्ले ऑन आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर तैनात। आपण पाहतोय मयूर देशमुख यांना विकेट किपिंग करत असताना एक नेत्रदीप कॅप्टनशिप आतापर्यंत राहिले वीरेश्वर फायटर्स या टीमच्या मयूर देशमुख यांच्याकडून। संघ मालक स्वतः जितेंद्र दळवी बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉल करण्यासाठी तयार आहेत बॉलिंग। मात्र दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेश पांगारे आणि त्यांचा सहकारी फलंदाज अमोल शेटगे बॉलर तयार पहिलाच बॉल घेऊन। ओ यावेळेला पाहतो यॉर्क बॉल करण्याचा प्रयत्न मात्र इथे बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी चांगला बॉल टाकतोय लाईन लेंथ वरती नियंत्रण ठेवलं जातंय। आपण पाहतोय 39 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे त्यामुळे गोलंदाजाला लाईन लेंथ वरती इथे नियंत्रण ठेवण्याची गरज आहे। बॉलर तयार पुन्हा एकदा जितेंद्र दळवी। ओ टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध बॉलिंग चांगली आहे लाईन लेंथ रिदम चांगला आहे। इथे आता मात्र आक्रमण होऊन गोलंदाज करतायत कारण स्वतःच आत्मविश्वास इथे वाढवावं लागेल कारण ज्या पद्धतीने 39 धावा म्हणजे माफक धाव संख्येचं आव्हान ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना। फलंदाज आपण पाहतोय समीर याना यावेळेला फुल टॉच बॉल आणि यावेळेला वन बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे दमदार चौकार। महेश यांच्या बॅट मधून हा दमदार चौकार येतोय आणि आता मात्र धाव फलकावरती धाव संख्या पोहोचते पार्थ इलेवन या टीमची। इथे मात्र 4 या धाव संख्येवरती जितेंद्र दळवी या गोलंदाजांना आपण पाहतोय त्यांच्या गोलंदाजांवरती जरूर आक्रमण चढवला जातोय मात्र आता त्यांना इथे स्वतःला सेफ झोन मध्ये बॉलिंग करावी लागेल। बॉलर पुन्हा एकदा तयार जितेंद्र त्यावेळेला फुल टॉच बॉल होता आडव्या पट्टीने फाईट करतात त्यावेळेला आपण पाहतोय फलंदाज चांगले बॅटिंग होते मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत चेंडूला फेकिंग करतात तोपर्यंत मात्र इथे धाव संख्येला आलेख आता मात्र पुन्हा एकदा उंचावतोय तो मात्र एकेरी धावेने 5 पर्यंत कुठलाही गडी बाद झाला नाहीये टीम बॅटिंग करत असताना पार्थ इलेवन संघाचं। वीरेश्वर फाईट वॉरियर्स आणि पार्थ इलेवन या दोन संघांदरम्यान ही लढत आहे। आपण पाहतोय SPL 2021 पर्व आठवा आहे मित्रांनो सुधागड मधली एक वर्ल्ड कप अभिमानाची स्वाभिमानाची या स्पर्धेला ओळखलं जातं
आणि त्या स्पर्धेची सुरुवात मित्रांनो कालपासून आपण या मैदानामध्ये आपण पाहतोय होत असताना. उधर विकेट यावेला फाइन लेगला मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाइन लेग, क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण करतायत, मात्र तोपर्यंत दोन्हीला फलंदाजांमध्ये एक धाव घेण्याची संधी होती आणि या एकेरी धावेने धाव फलकावरती धावसंख्या पार्थ इलेव्हन ची पोहोचते. कुठलाही गडी बात नाही आणि टोटल धावसंख्या मात्र इथे सहा पर्यंत पोहोचते. वीरेश्वर वॉरियर्स या टीमने 38 धावा बनवल्या आणि त्यांच्या समवेत पार्थ इलेव्हन संघ खेळत असताना 39 धावांचं टार्गेट चेस करतोय. डू ऑर डायच्या स्थितीमध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल कारण माफक आव्हान तुमच्या समोर त्याने ठेवलंय. हो, बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये, लाईन लेंथ वरती नियंत्रण आहे. इथे मात्र डॉट बॉल जातोय. ओव्हर नंबर इथे पहिली संपते जितेंद्र दलवी यांची. खऱ्या अर्थाने मी मात्र अतिशय सुंदर रनिंग द बिटवीन द विकेट दोन फलंदाजांच्या माध्यमातून महेश आणि त्यांचा सहकारी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल शेटगे यांच्या माध्यमातून मात्र एकेरी धावेने धाव फलकावरती धावसंख्या सात पाहतोय. सातत्याने आपण फिल्डिंग मध्ये बदल करत असताना टोटल धाव फलकावरती धावसंख्या सात पाहतोय. सूरज यांना षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना सातत्याने आपण या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग वरती नियंत्रण करत असताना मयूर देशमुख यांना पाहतोय कारण फील्ड सेटअप हे सगळ्यात महत्वाचं असतं मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार सूरज. ओ अतिशय चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय बॉल. टप्पा पडल्यानंतर उसली घेतोय बॉल. जोरदार अपील, अपील मध्ये उत्साह होता. मयूर देशमुख यांना आपण पाहतोय एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत मित्रांनो आणि एक चांगली विकेट किपिंग सुद्धा पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही, उसली घेतली या चेंडूने आणि आता मात्र टोटल धाव फलकाचं आलेख वरती परत नजर मारली. मला एक एक धावेसाठी प्रयत्नांतील पराक्रष्टा करावी लागेल आणि ते प्रयत्नांतील पराक्रष्टा इथे करण्याची गरज आहे फिल्डरांना. मात्र टोटल धाव फलकावरती धावसंख्या बनते ती मात्र फलंदाजी करत असताना दहा धावा. कुठलाही गडी बात नाहीये, टेन रन्स ऑन बोर्ड, दहा धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. ओव्हर नंबर दुसरी मार्गस्थ फेकत असताना गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून 10 रन्स ऑन बोर्ड, 39 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. सातत्याने माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. इथे मात्र अमोल बाधून तंबूच्या दिशेकडे परततील. थँक्यू डीजे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. दोन ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या पार्थ इलेव्हन या टीमची पोहोचते 10. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आता आव्हान आहे ते 29 धावांचं. म्हणजेच आपण पाहतोय, मी मगाशी म्हटलं होतं गोलंदाजाला इथे ब्रेक थ्रू देण्याची गरज आहे आणि तो ब्रेक थ्रू या मैदानाच्या आतमध्ये सूरज याने दिलाय. 12 चेंडू आणि आता मात्र 29 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे बॅटिंग करत असताना पार्थ इलेव्हन संघ वीरेश्वर वॉरियर्स टीम अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत दाखवलंय या टीमने. आपण पाहतोय 38 धावा त्याने बनवल्या आणि पार्थ इलेव्हन संघासमोर 39 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण धाव फलकावरती धावसंख्या पार्थ इलेव्हन संघाच्या 10 पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आता लक्ष आहे ते मात्र 29 धावांचं. 29 धावा कशा यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कशा बनवतात हे सुद्धा पाहणं औत्सुकतेचं असणार आहे. सातत्याने चर्चा करत असताना मयूर देशमुख यांना पाहतोय आपल्या खेळाडूंची, कारण मयूर देशमुख यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये 12 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा 29 धावसंख्येची गरज आहे पार्थ इलेव्हन या टीमला.
गोलंदाज ओवर नंबर तीसरा साठी आदित्य शिंदे यांना आमंत्रण केलंय। आदित्य शिंदे आपण पाहतोय ओवर नंबर तीसरी 12 बॉल 29 रनाची आवश्यकता आहे। टोटल धाव फलकावरती धाव संख्या 10 पाहायला मिळतात। इथे मात्र गोलंदाजीने अप्रतिम गोलंदाजी केली मगाच्या ओवर मध्ये दुसऱ्या नंबरवरती सूरज आणि आता मात्र गोलंदाज नंबर 3 साठी इथे आदित्य शिंदे येत आहेत। ओ यावेला मात्र पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रमांक परिषद क्रमांक यावेला पाटील सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात 25वा नेम लागू होतोय। या एकेरी धावेने धाव फलक आता मात्र पुढे आपण जात असताना 11 या धाव संख्येवरती धाव संख्या आपण पाहतोय 12 चेंडू आणि आता मात्र 28 धाव संख्येची गरज आहे 12। थँक्यू आशिष जी शेळके आरडीसी बँकचे मॅनेजर यांच्याकडून या विकेटसाठी कॅश प्राइज आलंय। त्यांचं सुद्धा स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये मित्रांनो। आता मात्र दिनेश यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे। दिनेश आवासकर यांच्यावरती मोठी जिम्मेदारी आहे। आता मात्र टोटल धावसंख्येचं अलेख पाहिलं तर 11 धावा धाव फलकावरती लागल्यात बॅटिंग करत असताना पार्थ इलेव्हन या संघाच्या। मात्र गोलंदाजाने आपला करिश्मा या मैदानाच्या आतमध्ये आदित्य शिंदे यांनी दाखवलंय। बॉलर तयार, खूप मोठी जिम्मेदारी आहे बॉलरवरती आदित्य शिंदे यांच्यावरती। राऊंड द विकेट यावेळेला टोएनला बॉल लागला जातोय। मात्र दोन्हीला फलंदाजांमध्ये एक धाव घेण्याची संधी तिथे पुरेपूर आहे आणि पूर्णपणे ह्या एकरी धावेने धाव फलकावरती धाव संख्या पोहोचते ती मात्र 12 या धाव संख्येवरती। 39 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे पार्थ इलेव्हन या टीमला। आणि आता मात्र वीरेश्वर वॉरियर्स हा संघ मात्र चांगली बॉलिंग करतोय। आदित्य शिंदे यांना आपण पाहतोय इन ऍक्शन नंबर 3 वरती गोलंदाजी करतायत। स्ट्रायकर एंड फलंदाज ऋतिक नकाते आपण पाहतोय। इथे मात्र फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन ऋतिक नकाते डीजे। आरडीसी बँकचे मॅनेजर आशिष दादा शेळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अजून आले गोलंदाज आदित्य शिंदे यांच्यासाठी। थँक्यू सो मच आशिष दादा शेळके। कारण मित्रांनो नवनीत देशमुख साहेबांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी बाळा गायकवाड यांना विनंती करतो त्यांचं श्रीफळ शाळ देऊन स्वागत करायचं आहे। आणि पंकज दादा देसाई यांच्याकडून मटण थाली झेल टिपलंय विकेट किपर मयूर देशमुख साठी आलेले आहे। तर थँक्यू सो मच यावेळेला पाहतोय काऊ कॉर्नर दिशेकडे हा फटका खेळलेला आणि मात्र इथे धाव संख्या एक शॉर्ट धाव पंचांचं पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। दोन धावा घेतल्या होत्या मात्र एक धाव इथे शॉर्ट येते। मात्र आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये आपली बॅट लगावली नव्हती पुरेपूर आणि इथे मात्र एकेरी धावेने धाव संख्या बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन डीजे।
तेरा धावा धाव फलकावती लगल पुनः एकदा अशुदादा शेलके यांच्याकडून कैश प्राइज आले बॉलर साठी आदित्य शिंदे यांच्यासाठी म्हणजे एकूण त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक मिळेल अप्रतिम गोलंदाजी केली जाते मात्र इथे पारितोषिकांची सुद्धा खैरात गोलंदाजांवरती केली जाते अप्रतिम बॉलिंग केले दिनेश यांना आता मात्र मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे टोटल धाव फलकावती धाव संख्या पार्थ 11 या संघाची पोहोचते 13 पर्यंत 13 धावा धाव फलकावरती लागल्यात मात्र गोलंदाजाने ब्रेक थ्रो दिलाय बॉलिंग करत असताना बॉलर तयार पुन्हा एकदा आदित्य ओ या वेळेला दे धक्का आणि हा घे छक्का जातोय गगन फेरी गगन चुंबी 6 धावांसाठी षटकार जो बॉल गेला बाहेर तो बॉल आमच्या मैदानाच्या आत मध्ये परत द्यायचा आहे टोटल धाव फलकावती धाव संख्या आपण पाहतोय इथे मात्र 19 या धाव संख्येवरती टोटल धाव फलकावती धाव संख्या 19 आपण पाहतोय अप्रतिम फलंदाजी आता मात्र अमर यांच्या बॅट मधून येणारा हा दमदार षटकार पाहिलात पंकज देसाई यांच्या टीम कडून रिप्रेझेंट जहानमान देसाई पाड्याकडून करतो मात्र आज अमर या मैदानाच्या आत मध्ये आता अप्रतिम बॅटिंग करते बीसीसी पर्लीचं सुद्धा उल्लेख करावं लागेल मित्रांनो ज्या पद्धतीने दिनेशने सुद्धा अनेक बीसीसी पर्ली टीमला अडचणीत असताना बाहेर काढलंय आणि आता मात्र इथे पार्थ 11 येणारे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज मी मगाशी म्हटलं होतं अमर यांचं उल्लेख केलं होतं आणि अमर याने अप्रतिम षटकार लगावला होता काऊ कॉर्नरच्या दिशेला आणि आता मात्र 6 बॉल 20 धावांची गरज आहे विजयासाठी गोलंदाज इथे मात्र स्लॉगिंग ओव्हर मध्ये सुमित सुतार स्लॉगिंग ओव्हर मध्ये 6 बॉल 20 रनाची आवश्यकता पहिलाच बॉल ओ द विकेट यावेळेला दिनेश यांच्या बॅट मधून येतोय का दमदार षटकार आणि हा येतोय पहिल्याच बॉल वरती खणखणीत दणदणीत षटकार थँक्यू डीजे मी मगाशी म्हटलं होतं बीसीसी पर्ली ज्या वेळेला अडचणीमध्ये होती त्यावेळेला दिनेशाने बऱ्याच वेळेला अडचणीमध्ये बाहेर काढले आणि आता मात्र गोलंदाजांवरती हावी होऊन बॅटिंग करताय दिनेश यांना पाहतोय 5 बॉल आता मात्र 14 धावांची गरज आहे बॉल तयार ओ द विकेट सुमित सुतार बॉल पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय लाईन चांगली आहे लेंथ चांगली आहे आता मात्र 4 बॉल आणि 14 रनाची आवश्यकता आहे अप्रतिम बॉलिंग करली जाते एक षटकार जरूर पहिल्या बॉल वरती लगावला गेला मात्र त्यानंतर बॉलर सुमित सुतारने कम बॅक केलंय अप्रतिम बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध विनंती असेल बॉल सिलेक्शन करायचं आहे गोविंद आता मात्र इथे बॉल बाकी आहे 3 आणि 14 रनाची आवश्यकता असं वाटलं होतं की पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर या गोलंदाजांवरती दबाव जरूर वाढला होता पण त्यानंतर दबावामधून सुमित सुतार यांनी अप्रतिम बॉलिंग केले बॉल तयार शॉर्ट बॉल आणि इथे फाईन लेगच्या दिशेला हा येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अलविदा करणारा दमदार षटकार थँक्यू डीजे टोटल धाव फलकावती धाव संख्या आता झाल्यात 31 2 बॉल 8 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी
दोन बॉल आठ, मयूर देशमुख सातत्याने गोलंदाजांसाठी संवाद साधतात। ही मॅच आहे मित्रांनो, मॅच आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सुमित सुतारवरती जरूर दबाव आहे। दोन बॉल आठ, सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल करत असताना मयूर देशमुख यांना पाहतोय, कारण गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार चढवला जातोय। ही आहे मित्रांनो तुम्हा अम्मा आवडीची मॅच। सुमित सुतार ओ द विकेट, बॉल तयार। यावेळी लास्ट ड्राईव्ह आणि हा येतो पुन्हा एकदा दमदार षटकार। थँक्यू डीजे। मी मगाशीच म्हटलं होतं, ज्या ज्या वेळेला बीसीसी पर्लीकडून दिनेश खेळत होता त्यावेळेला अडचणीमधून त्यांनी बऱ्याच वेळेला काढलंय, आणि आता मात्र पार्थ इलेव्हन टीम कडून रिप्रेझेंट करत असताना दिनेश यांना बॅटिंग करत असताना पाहतोय। एक बॉल दोन रनाची गरज, कंपल्सरी चेसिंग। मित्रांनो तुम्हा आम्हाला एका धाग्यामध्ये जुळलं गेले तो म्हणजे क्रिकेट टेनिसचा खेळ। एक बॉल दोन धावांची गरज आहे, आणि आता मात्र दिनेश सांगतोय मी सुद्धा अफलातून कामगिरी करू शकतो, आणि संवाद साधलं जातंय इथे गोलंदाजांशी कशा पद्धतीने तुम्हाला बॉलिंग करायची आहे। दबावामध्ये जरूर आहे, जिथे सहा बॉल वीस धावांची गरज होती तिथे आता मात्र एक बॉल आणि दोन रनाची आवश्यकतेवरती मॅच आले। मित्रांनो लक्ष वेधलंय, युट्यूब व्ह्यूअर्स सुद्धा या मॅचला पाहत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। एक बॉल दोन रनाची आवश्यकता, सातत्याने आपण पाहतोय मॅच मध्ये रंगतता आपण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। एक बॉल दोन रनाची आवश्यकता, मात्र ही ते गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार। दिनेश यांच्या बॅट मधून जवळजवळ कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नेम। तीन षटकार लगावलेत या ओव्हर मध्ये, आणि आता मात्र दबावामध्ये बॉलर आहेत सुमित सुतार। बॉल डॉट काढला तर मात्र इथे विरेश्वर फायटर संघ विजय होऊ शकतो। बॉल तयार, जोरदार अपील, आणि इथे मात्र अपील मध्ये आत्मविश्वास। दोन रनाची आवश्यकता असताना आता मात्र कंपल्सरी चेसिंग असताना मात्र एक रनाने हॅलो पराजित होते संघ पार्थ इलेव्हन। पार्थ इलेव्हन आणि वीरेश्वर वॉरियर या दोन संघादरम्यान 39 धावांचा पाठला करताना पार्थ इलेव्हन संघ अवघ्या एका धावाने हरलेला आहे। तरी सुद्धा दोन्ही संघांचं आपण विशेष कौतुक करूया की छान सामना आपल्याला बघायला मिळालेला आहे। आदरणीय आशुबाई शेळके यांच्या माध्यमातून आदित्य शिंदे यांच्यासाठी जबरदस्त गोलंदाजी केल्यामुळे त्यांना 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आदित्य शिंदे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, आणि मॅन ऑफ द मॅच साठी